श्री महावीर बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असून यंदा संचालक मंडळात 5 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विद्यमान चेअरमन तथा संस्थापक दीपक मुनोत यांच्या नेतृत्वाखाली श्री महावीर बँकेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत नुकतेच निकाल जाहीर झाले. यावेळी बँकेनं 5 नवीन चेहऱ्यांना संधी दिली. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडून आलेले संचालक याप्रमाणे: दीपक मुनोत, नारायण गंजी, रवींद्र गुजराथी, गोविंद भैया, गिरीश देवरमनी, संतोष भंडारी, गौतमचंद संचेती, संजय सेठिया, श्रीनिवास चिलका, श्यामसुंदर पवार, भैरूलाल कोठारी, माधुरी पारेख. नवीन निवडून आलेले संचालक याप्रमाणे: इंदरमल जैन, चेतन बाफना, पूनम लोणावत, राजशेखर हिरेमठ, अरुण साळुंखे. बँक 1000 कोटीच्या मिश्र व्यवसायाकडे वाटचाल करत असून बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. बँकेनं NPA कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बँक डिजिटल बँकिंगकडे वेगानं वाटचाल करत असून ATM आणि QR कोडची सुविधा पुरवण्यात येत आहे. बँकेच्या आज अखेर स्वमालकीच्या 3 इमारती असून मुख्य शाखेसाठी स्वमालकीची इमारत घेण्यात येणार असल्याचं बँकेचे चेअरमन दीपक मुनोत यांनी सांगितलं.